नमस्कार. आज मी तुम्हाला इथे बटाट्याची काप करून दाखवणार आहे. इथे मी दोन बटाटे घेतले, साल काढून असे पातळ असे चिप करून घेतले. त्याचे धुवून स्वच्छ घेतले दोन पाण्याने. आता मी त्याला मॅरिनेट करून ठेवते. इथे मी दोन चमचे लाल पावडर घेतले, आपल्या चवीनुसार मीठ, पाव चमचे हळद, छोटा पाव चमचा गरम मसाला, थोडासा पाव चमचा छोटा धना पावडर टाकतो. आता आपण ह्याला हाताने छान असं मिक्स करून घेऊया. आपल्या इथे एकदम काप सुके सुके वाटतात म्हणून हलकासा असा पाण्याचा एक दोन चमचे पाणी टाकून आपण छान असे मसाले मिक्सर करून घेऊया. असं दोन चमचे मी छोटे मसाला ओला करण्यासाठी पाणी टाकून घेऊ. एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, असे मीडियम साईजचे आपण काप करून घ्यायचे. एवढ्या साईजचे तुम्हाला साल नाही काढायचे असेल तरी पण चालेल, पण स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यायचे. तिथे आपले छान असे मसाले लावून झालेत. आता आपण 5 मिनिटासाठी ठेवूया. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 10-15 मिनिटं ठेवणार तरी चालेल. मसाले छान आपले मुरले जातात कापाना लागले. इथे मी बारीक रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतले, दोन्ही समानच घेतले. आता आपण छान मिक्स करून घेऊया. इथे मी गॅस पेटवलाय, पॅन गरम करायसाठी ठेवलाय. आपला पॅन गरम झालाय. मी आता हे 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण कापांना असं छान असं कोटिंग करून घेऊ. तेल गरम झालं का आपली गॅस स्लो करून घ्यायची, गॅसवरती नाही ठेवायची. छान असे स्लो गॅसवरतीच फ्राय करून घ्यायची. आता एक एक काप तेलामध्ये सोडून तेल गरम झालं का गॅस पूर्ण स्लो करायचा आणि आपली काप अशी छान तेलामध्ये एकसारखी लावून घ्यायची. कापा आता आपण पलटून बघूया. एक बाजूने 1-2 मिनिटं झाले तर पलटी करून घेते. रवा आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळं असे फुगलेत एकदम. आपण जे बटाट्याचे भजी करतो तशा प्रकारे वाटते. तिथे आपली बटाट्याची काप छान अशी फ्राय झाले, सॅलो फ्राय झालेले आहेत. आता मी काढून घेते. छान असे आपल्याला खरपूस कुरकुरीत पाहिजे असेल तर कुरकुरीत, नरम पाहिजे असेल तर नरम. पण असं बटाटा पूर्ण शिजवून घ्यायचं, असे दोन्ही साईडने उलट उलट करून असे छान असे भाजून घ्यायचे.